अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजे यांची जयंती जामनेर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने नगर परिषद चौकामध्ये आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा साधनाताई महाजन यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। तर संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, काँग्रेस या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा छत्रपती शिवराय प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। नमस्कार, आपण जामनेरमधील नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत। आज 19 फेब्रुवारी म्हणजेच राजे छत्रपती शिवाजी यांची जयंती आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ही जयंती साजरी करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आता आपण त्यांच्याकडून संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम 388व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी जामनेर तालुका संभाजी ब्रिगेड आणि माझ्या परिवाराकडनं समस्त बहुजन बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी सालाबादप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले जाते। ही संभाजी ब्रिगेड या संघटनेने घालून दिलेली एक चांगली शिकवण आहे। या ठिकाणी संभाजी ब्रिगेड सर्वच राजकीय पक्ष संघटना यांना निमंत्रित करून या ठिकाणी एक एकोप्याचं एक सामाजिक सलोखा ठेवण्याचं काम करते आणि त्या माध्यमातून या समस्त जामनेर तालुकावासियांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार सर्वच समाजाच्या लोकांना सर्वच पक्षाच्या लोकांना एकाच विचार मंचावर आणून या ठिकाणी करत असते। खरं सांगायचं म्हणजे आज कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतातच नव्हे तर या जगामध्ये भूतलावर सर्वच ठिकाणी या राजांची जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे। एक 10 ते 15 वर्षाच्या अगोदर या राज्यामध्ये किंवा देशामध्ये काही मनुवादी लोकांनी छत्रपतींच्या या जयंतीचा वाद निर्माण करून त्यांना तिथीमध्ये अटकवून त्यांना विशिष्ट ठिकाणी त्यांना एकाच जागेत त्यांनी हे केलं होतं। म्हणजे तिथीनुसार जयंती आली की कधी ती 11 महिन्यांनी यायची, कधी ती 13 महिन्यांनी यायची आणि तिथीनुसार येणारी जयंतीची तारीख एक फिक्स नसायची। त्यामुळे ती शिवजयंती कधी हाही विषय सर्वांच्या समोर असायचा, परंतु संभाजी ब्रिगेड, भामसेक, भारत मुक्ती मोर्चा यासह सर्वच परिवर्तनवादी संघटनांनी या ठिकाणी 2004 पासून सरकारसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांची एकच शिवजयंती असावी आणि शासनमान्य शिवजयंती असावी असा अशी सर्व कागदपत्रे अशी ऐतिहासिक सर्व पुरावे त्या ठिकाणी देऊन आज आपण बघतोय की ज्या लोकांनी या अगोदर या 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीला विरोध केला तीच लोक आज मोठ्या प्रमाणात ही शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात होत आहे। त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो की या छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार किंवा या 19 फेब्रुवारी शिवजयंती सर्वच लोक या ठिकाणी साजरी करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगायचा म्हणजे या जगातील अनेक जे विचारवंत असतील, फॉरेनचे विचारवंत असतील, जे कोणते विचारवंत असेल त्या सर्वांनी या देशामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी अभ्यासला आणि त्या इतिहासातून फार मोठी प्रेरणा घेऊन या ठिकाणी सर्वच जगातील अनेक राष्ट्रांनी त्यांचं संविधान तयार केलं, त्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्या ठिकाणी पेरला। शिवजयंती निमित्त जमलेल्या संपूर्ण शिवप्रेमी बांधवांना मी आज शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांनी एकोप्याने जी शिवजयंती केली, मला इथे मुस्लिम लोकांनी सुद्धा बोर्ड लागलेले पहिले एकोप्यानेच राहायचं। शिवाजी महाराज म्हणाचे माझ्या रयतेच्या मेथीच्या देठालाही हात लागता नये। कुलभूषण बहुजन प्रतिपालन छत्रपती शिवाजी महाराज यांची 388वी जयंती जामनेर शहरातील नगर परिषद या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरी केली आणि त्या या प्रसंगी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करत मानाचा मुजरा देखील यांनी अर्पण केला. कॅमेरामन जया इंगळेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.